राहता येथील सिद्ध संकल्प लॉन्समध्ये राज्यस्तरीय तेली समाज मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं। या मेळाव्याचं उद्घाटन माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्या हस्ते संपन्न झाले। याप्रसंगी आमदार अभिजित वंजारी, माजी खासदार सुरेश वाघमारे, माजी आमदार शिवाजीराव चौथे, अनिल देवतारे, प्रदेशाध्यक्ष विक्रांत चांदवडकर, जिल्हाध्यक्ष राजेश लुटे, शिरीष चौधरी, दिलीप दारुणकर, दास लुटे आदी पदाधिकारी याप्रसंगी हजर होते। तसेच राहता शहरामध्ये संत जगनाडे महाराज मंदिराचं भूमिपूजन मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाले। मराठा समाजाला आरक्षण देण्यास आमची किंचितही आडकाठी नाही, त्यांना आरक्षण जरूर मिळावं, परंतु ओबीसीचं आरक्षण कमी न करता किंवा ओबीसी आरक्षणामध्ये ढवळाढवळ न करता मराठा समाजाला आरक्षण देण्यास आमची हरकत नसल्याचं क्षीरसागर यांनी म्हटलं। तेली समाज राज्यभर मोठ्या प्रमाणात विखुरलेला असून तो संघटित व्हावा यासाठी अनेक दिवसांपासून प्रयत्न सुरू आहेत। त्या समाजाला एकत्र करण्यासाठी साईंच्या भूमीत समाजाचा राज्यव्यापी मेळावा आयोजित केला आहे। समाजासमोर अनेक प्रश्न आहेत, विशेष म्हणजे ओबीसी समाजाची जनगणना व्हावी। केंद्राचे 27% जे आरक्षण आहे त्यांच्यामध्ये रोहिणी आयोग बसवला असून तो अंतिम टप्प्यामध्ये आहे। त्यामध्ये अंतिम मागासवर्गीय म्हणून वर्गीकरण होते त्यात तेली समाजाचा समावेश करावा। समाजामधील सुशिक्षित बेकार जे आहेत त्यांना संधी मिळण्याकरिता वेगवेगळ्या स्तरावर विविध कार्यक्रम राबवले जावेत असंही त्यांनी म्हटलं। त्याचा राज्यस्तरीय मेळावा या ठिकाणी होतोय, काय उद्देश आणि काय मागण्या घेऊन आपण सरकारतर्फे प्रयत्न करणार आहात? समाज मोठ्या प्रमाणावर महाराष्ट्रात विखुरलेला आहे आणि तो समाज संघटित व्हावा यासाठी गेल्या अनेक दिवसापासून प्रयत्न चालू आहे। त्याचाच भाग म्हणून आज या शिर्डीच्या साई दरबारामध्ये एक मेळावा आयोजित करण्याचं इथल्या आयोजक जे नगरचे सर्व कार्यकर्ते विजय आणि त्यांचे सहकारी आहेत त्यांनी ठरवलं, आम्हाला सर्वांना या ठिकाणी निमंत्रित केलं। समाजासमोरचे प्रश्न अनेक आहेत, विशेषतः ओबीसीची जनगणना व्हावी, 27% आरक्षण केंद्राचं जे आहे ज्याच्यामध्ये रोहिणी आयोग आता बसवलेला आहे अंतिम टप्प्यात आहे, त्याच्यामध्ये जे वर्गीकरण होतं अति मागास वर्गीय म्हणून त्याच्यामध्ये तेली समाजाचा समावेश व्हावा, सुशिक्षित बेकार जे समाजात आहेत त्यांना कामात संधी मिळण्याकरता वेगवेगळ्या स्तरावर कौशल्य विकास आणि अन्य कार्यक्रम समाजाच्या संघटनेमार्फत राबवली जावी आणि संख्येप्रमाणे राजकारणात पण भागीदारी हक्कानं मिळावी वेगवेगळ्या पक्षात जिथे असतील ही आमची प्रमुख या ठिकाणी चर्चा राहणार। दुसरीकडे इतर सगळे समाज मागणी करत असतात, कुठे इतर समाजाला आरक्षण मिळण्यामध्ये आमची किंचितही अडकाठी नाही आहे, त्यांना आरक्षण जरूर मिळावं, परंतु ओबीसीचं आरक्षण कमी न करता किंवा त्याच्यामध्ये ढवळाढवळ न करता इतर समाजाला आरक्षण मिळावं। मात्र आपण कुठे समोर दिसत नाही ओबीसी आरक्षण बचावसाठी इतर नेते रस्त्यावर उतरत असताना? भूमिका काही लोक समोर येऊन घेतात, काही पाठीमागणं घेतात, काही लोक त्याला मजबूती आणतात। मला वाटतं आमची ही भूमिका पक्षाची पण राहिली आहे, आमची राज्याचे मुख्यमंत्री यांची पण राहिलेली आहे की ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाज आणि अन्य समाजाला आरक्षण त्यांच्या मागणीप्रमाणे कसं बसवता येईल आणि मिळवता येईल त्यासाठी प्रयत्न व्हावा। याप्रसंगी नवीन प्रांतिक अध्यक्ष म्हणून विजय चौधरी यांची नियुक्ती करण्यात आली। राज्यभर समाज संघटन आणि मेळाव्याचे पुढील काळात नियोजन करण्याचा ठराव करण्यात आला। हुशार आणि गरीब विद्यार्थ्यांना आर्थिक सहाय्य करण्याचा ठराव पुणे जिल्ह्यामधील सुंदरवरे येथील संत जगनाडे महाराजांच्या मंदिरास 100 वर्ष पूर्ण झाली मोठा सोहळा केला जाणार आहे। जुन्या चालीरीती म्हणजेच साखरपुडा बंद करण्याचा निर्णय या राज्यस्तरीय मेळाव्यात एकमुखी घेण्यात आला। हा मेळावा यशस्वी करण्यासाठी बद्रीनाथ लोखंडे, श्री कसब, कैलास बनसोडे, विजय काळे, सोमनाथ देवकर, सचिन लोखंडे, अमित महाले, प्रसाद महाले यांनी परिश्रम घेतले। हा मेळावा तेली समाजाने ह्यावेळेस शिर्डीमध्ये आयोजित केलेला आहे आणि याचं बीज केशर काकूंनी लावलेलं आहे, ते आता अण्णांनी स्वीकारलेलं आहे आणि अण्णांच्या याच्यामध्ये आम्ही सर्व काम करत आहे तेली समाजाचं आणि याच्यामधून एक समाज बांधवांना फार मोठा दिलासा निर्माण होतो की समाज संघटन जर असेल तर सर्व गोष्टी होत राहतात, चांगल्या शक्य होतात आणि विषय असं आहे की एकटा माणूस काही करू शकत नाही, हे समाजाने करणं गरजेचं आहे, म्हणून समाज संघटन होणं ह्या कालाची गरज आहे। ज्या काही गोष्टी गरज आहे समाज म्हणजे माणसासाठी त्या गोष्टी होणं गरजेचं आहे, त्यासाठी हा समाज सर्वांनीच
समाज मेळावे घ्यावे आणि संघटित राहावे अशी इच्छा आहे. मात्र संघटन कशासाठी आहे, काय अन्याय होतोय समाजावर असं वाटतं? नाही, अन्याय नाही, अन्याय वगैरे काहीच तसं प्रश्न नाही. आता हा समाजाच्या दृष्टिकोनातून आम्ही असा काही मेळावा घेतलेला नाही का जो ओबीसी सारखा मेळावा आहे. हा आमच्या समाजामध्ये ज्या काही गोष्टी एक संघ होण्याची गरज आहे त्याच्यामधून अनेक काही गोष्टी चांगल्या होतात. त्याच्यामध्ये मुला मुलींचे जे लग्न राहिलेले ते या समाजाच्या कार्यक्रमामधून वधूवर आम्ही समाज लग्न लावर असा प्रयत्न करतो. त्याच्यानंतर जे अपंग वगैरे असेल, विधवा असेल, त्यांच्यासाठी आम्ही एक प्रयत्न करत राहतो आणि याच्यामधून खूप काही गोष्टी घेण्यासारख्या आहे आणि ते या समाज मेळाव्यामधूनच शक्य आहे. नाहीतर असं जर कोणी एकत्र सेपरेट सेपरेट म्हटलं तर होतच नाही. त्याच्याकरता एकत्र येण्याची समाज गरज आज. आज दिनांक 7 फेब्रुवारी, आज आपण हा जो मेळावा या ठिकाणी आयोजित केलेला आहे हा सर्व तेली समाज राज्यस्तरीय या ठिकाणी जमलेला आहे आणि त्याचं नियोजन हे अण्णांच्या नेतृत्वाखाली झालेलं आहे. याचं कारण एक असंच की जे तेली समाज आहे, जो विखुरलेला तेली समाज आहे राज्यभर, तर त्याच्यामध्ये खूप असे अधिकारी आहेत, आय एस अधिकारी आहेत, पी आय आहेत, मेडिकल डिपार्टमेंटमध्ये किंवा क्लास वन अधिकारी आहेत, परंतु तेली समाजातील बऱ्याच लोकांना माहिती नाही की आपले अशा अधिकारी या ठिकाणी आहेत किंवा हे आपल्या समाजाचे आहेत. तर सगळं समाज एका छत्राखाली आणून त्या सर्व अधिकाऱ्यांची ओळख समाजातील प्रत्येक स्तरापर्यंत जावी आणि त्याचा फायदा तेली समाजातील सर्व घटकांना व्हावा ह्या उद्देशाने हा तेली समाज मेळावा या ठिकाणी जयदत्त अण्णा यांनी आज घेतलेला आहे. आणि तसंच या ठिकाणी एक समाज मंदिर, संताजी जगनाडे महाराज यांचं समाज मंदिराचंही आज उद्घाटन झालेलं आहे. या ठिकाणी अण्णांनी त्या ठिकाणी भूमिपूजन केलं आणि त्या मंदिराच्या कामाला सुरुवात केली. ओबीसी आरक्षणामध्ये इतर आजचा हा जो मेळावा आहे हा माननीय राष्ट्रीय अध्यक्ष जयदत्त अण्णा क्षीरसागर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली हा आयोजित केलेला आहे. समाजमाता केशरकाकू क्षीरसागर यांच्या संकल्पनेतून अखिल भारतीय तेली समाज हा एकत्र यावा हा एक यामागचं उद्दिष्ट होते. त्याच पद्धतीने या महाराष्ट्र राज्याच्या अखिल तेली समाजाला एका छत्राखाली एकजुटीने आणि एक संघाने कसा उभा राहील हा प्रयत्न आणि हा एक संकल्प माननीय जयदत्त क्षीरसागर साहेब यांच्या या संकल्पेतून या मेळाव्यातून ही सुरुवात आहे. न्यूज रिपोर्टर महेश भालेराव, एस9 मीडिया, राहता.